अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या नेहमी सोशल मीडियावर आपल्या डान्समुळे चर्चेत असतात. मात्र या वयात देखील त्यांचे हे सौंदर्य सगळ्यांना घायल करणार आहे. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये प्रत्येकाने सावध राहायला पाहिजे असं सांगितले. आता कशा बाबतीत सावध राहायचंय, नेमकं झालं तरी काय हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला. नेमकं काय आहे त्या व्हिडिओमध्ये चला पाहूया. काल जरा एक गोंधळ झाला म्हणून आवर्जून हा व्हिडिओ करते. काल माझी गाडी सर्व्हिसिंगसाठी गेली होती. एक दोन तासांनी तिकडनं मला फोन आला की तुमच्या आजूबाजूला काही मांजरं आहेत का. तर म्हटलं हो खूप आहेत का, काय झालं. तर तुमच्या गाडीत 3 मांजराची छोटी बाळं सापडली आहेत. माझ्या पोटात अक्षरशः गोळा आला, कारण आदल्याच रात्री आमच्या बिल्डिंगमध्ये एका मांजरीने 3 पिल्लांना जन्म दिला होता आणि त्यांना आम्ही बॉक्समध्ये ठेवलं होतं, कारण पावसापाण्याचे दिवस आहेत, ती सेफ राहावीत म्हणून. पण ती कधी माझ्या गाडीत घेऊन गेली, तिने कधी त्या बाळांना माझ्या गाडीत ठेवलं हे कळलं सुद्धा नाही. गाडी 14-15 किलोमीटर चालली तरी सुद्धा ही बाळं सुरक्षित होती, ही अक्षरशः देवाची कृपा आहे. मग त्या सर्व्हिस स्टेशनच्या माणसांनी त्या बाळांना आणून सोडलं, त्यांना मदर कॅटला भेटवलं आणि आता ते सगळेच सेफ आहेत. पण यावरून मला अगदीच आवर्जून सांगायचं आहे की पावसापाण्याचे दिवस आहेत, जर तुमच्या आजूबाजूला मांजरं असतील, जर कुठल्या मांजरांनी पिल्लं दिली असतील, तर प्लीज प्लीज गाडी स्टार्ट करायच्या आधी बोनेट उघडून त्याच्यात टॉर्च मारून त्याच्यात पिल्लं आहेत का बघा. गाडीच्या खाली सुद्धा बघा, कारण आपल्याला कळत पण नाही आणि या बाळांचा उगाचच जीव जाऊ शकतो. सो प्लीज एवढी काळजी घ्या. थँक्यू. या पावसाळ्यात खरंच आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.